friends, today we want to start with the next point in the chapter. So that is nothing but the respiration and circulation. In last lecture we studied about the human respiratory system. So human respiratory system consists of mainly two parts. So that is nothing but the upper respiratory system and lower respiratory system. And the upper respiratory system consists of nose and pharynx. Nose consists of external nasal chamber, nasal cavity and internal nasal chamber. Then nasal cavity, which is divided into the right nasal cavity and left nasal cavity. याचा आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यानंतर नेझल कॅव्हिटीचे परत तीन पार्ट होतात म्हणून सांगितलं होतं आपण. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी असणारा पहिला जो पार्ट आहे तो म्हणजे वेस्टिब्युल. त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तर तो रेस्पिरेटरी पार्ट आणि तिसरा जो आहे तर तो म्हणजेच त्या ठिकाणी असणारा ऑल्फॅक्टरी एरिया की ज्या ठिकाणी सेन्सेशन ऑफ स्मेल होतं. त्याच्यानंतर अप्पर रेस्पिरेटरीचा दुसरा पार्ट आपण सांगितलं होतं तो म्हणजे फॅरिंग्ज. त्यानंतर लोअर रेस्पिरेटरी सिस्टीम जे आहे तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की लॅरिंग्ज, ट्रॅकिया, ब्रॉन्काय, ब्रॉन्क्युअल्स आणि लंग्स आणि डायफ्राम. आज आपल्याला मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, आपण रेस्पिरेशन म्हणजे सांगितलं इट इज द प्रोसेस इन विच द एक्सचेंज ऑफ गॅसेस इज टेक्स प्लेस टू जनरेट द एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. ही जी प्रोसेस आहे तर त्याला आपण रेस्पिरेशन होतो असं म्हणतो. आणि हे रेस्पिरेशन कशा पद्धतीने चालतं तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे, मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. त्याच्या आपल्याला चार स्टेप्स असलेले पाहायला मिळतात. सो फर्स्ट इज नथिंग बट द ब्रीदिंग, सेकंड वन इज कॉल्ड एज द एक्सटर्नल रेस्पिरेशन, थर्ड वन इज कॉल्ड एज द इंटरनल रेस्पिरेशन अँड फोर्थ वन इज कॉल्ड एज द सेल्युलर रेस्पिरेशन. नाउ टुडे we want to start with the first step in the mechanism of respiration, that is called as the breathing. jala apan shwasoshwas asa mhanto hi ek mahatvachi process asleli pahila milte. apan sangitle ki lungs he main respiratory organ ahe, respiratory system cha mahatvacha bhag ahe ki jya thikani gases exchange ahe tar te hota ani te gases exchange hoanyasathi avashyak asnara gas jo ahe tar to aat ghena, jala apan hava sharramadhe ghena लंग्स मध्ये घेणं आणि शरीरामधलं जे कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो बाहेर सोडणं, ही जी टोटल प्रोसेस आहे तर त्याला आपण ब्रीदिंग असं म्हणतो. सो ब्रीदिंग इज द फिजिकल प्रोसेस इन विच द एक्सचेंज ऑफ गॅसेस इज टेक्स प्लेस विच इज डिवाइडेड इन टू टू पार्ट. सो दॅट इज नथिंग बट द इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशनलाच ब्रीदिंग इन असं म्हणायचं आणि एक्सपिरेशन जे आहे तर त्याला ब्रीदिंग आउट असं म्हणायचं. पहिल्यांदा ब्रीदिंग म्हणजे लक्षात आलं. सो ब्रीदिंग इज नथिंग बट द प्रोसेस, फिजिकल प्रोसेस इन विच द एक्सचेंज ऑफ गॅसेस इज टेक्स प्लेस फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लंग्स. ॲटमॉस्फिअर पासून लंग्स पर्यंत जे गॅसेसचं एक्सचेंज होणार आहे त्याला ब्रीदिंग असं आपण म्हणतो, त्याला श्वासोच्छ्वास असं मराठीमध्ये म्हटलं जातं. आणि त्याच्यात दोन स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये एक आहे इन्स्पिरेशन आणि दुसरी जी आहे तर एक्सपिरेशन. आता इन्स्पिरेशन जे आहे तर त्याला आपण इनहेलेशन असंही म्हणतो. सो इन्स्पिरेशन इज नथिंग बट दी टेकिंग एअर इनसाइड द लंग्स फ्रॉम द ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर मधून एअर जे आहे तर ती लंग्स मध्ये घेण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्पिरेशन. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी तुम्हाला करून दाखवतो ही जी प्रोसेस आहे तर त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्स्पिरेशन, की ज्यामध्ये आपण आपल्या नाक कुठे वाटते नाकावाटे श्वास जो आहे तर तो आतमध्ये घेतो. ज्यावेळेस बघा तुम्ही प्राणायाम करत असाल तर त्यावेळेस श्वास आत घेतो आपण, त्यावेळेस आपली छाती संपिंजरा जो आहे तर तो थोडासा फुगलेला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर त्या ठिकाणी छातीमध्ये हवा भरली जाते तर ती जी प्रोसेस आहे तर त्याला इन्स्पिरेशन असं म्हणायचं. सो इन्स्पिरेशन इज नथिंग बट दी टेकिंग एअर इनसाइड दी लंग्स फ्रॉम दी ॲटमॉस्फिअर थ्रू दी नेझल चेंबर्स ऑर थ्रू दी रेस्पिरेटरी सिस्टीम. Well, that is called as the inspiration. So inspiration is the active process. He inspiration process jo hai tar ti active hai karan tyachyasathi aplyala energy chi garaj padte ani mhanun tyala active process asa manaycha. Ya inspiration process madhe movement jo hai apla apan sangitla ki apli respiratory system madle lungs jo hai tar te kuto present hai. So they are present in the thoracic cavity ani ti thoracic cavity jo hai tar tyachyavarti asnara rib cage jo hai तर आणि त्या रिपकेज मध्ये असणाऱ्या इंटरकॉस्टल मसल ज्या आहेत
तर त्याची मूवमेंट त्या ठिकाणी होताना पाहायला मिळते. मग ह्या इन्स्पिरेशन मध्ये आपण सांगितलं इट इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस आहे विच इज टेक्स प्लेस अगेन द प्रेशर ग्रेडियंट जो आहे तर त्याच्याशी रिलेटेड असणारी एक प्रोसेस आहे. ड्युरिंग द इन्स्पिरेशन द रिब केज मूव्स अप अँड फॉरवर्ड, म्हणजे रिब केज जो आहे किंवा ज्या इंटरकॉस्टल मसल्स असतील रिब्स असतील तर त्या अपवर्ड होताना पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर थोडस फॉरवर्ड आपली छाती फुकताना पाहायला मिळते. बघा तर ते फॉरवर्ड होताना पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्टर्नम बोन जे आहेत तर ते सुद्धा अपवर्ड मूव्ह होताना पाहायला मिळतात. आणि त्याच्यामुळं डायफ्रॅम जो आहे तर तो डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होतो आणि त्याचबरोबर तो मूव्ह होऊन त्या ठिकाणी डाऊनवर्ड फ्लॅट झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्याचबरोबर प्रेशर इन द लंग्स डिक्रीजेस अँड हिअर कम्स रशिंग इन. त्याच्यामध्ये काय होतं बघा, लंग्स मधलं प्रेशर जे आहे तर त्या ठिकाणी डिक्रीज होताना पाहायला मिळतं आणि बाहेरची हवा जी आहे तर ती लंग्स मध्ये यायला सुरुवात होते. बघा डायफ्राम जो आहे तर तो कॉन्ट्रॅक्ट होतो अँड मूव्ह डाऊनवर्ड अँड विच बिकम्स फ्लॅट. आणि त्याचबरोबर इन्क्रीज इन दी थोरॅसिक व्हॉल्यूम अँड डिक्रीज इन दी प्रेशर ऑफ दी थोरॅक्स अँड लंग्स विच इज टेक्स प्लेस ड्युरिंग दी इन्स्पिरेशन च्या वेळेस. बघा थोरॅसिक व्हॉल्यूम जो आहे तर तो इन्क्रीज होतो आणि त्याचबरोबर थोरॅक्स आणि लंग्स जे आहे तर त्याच्यामधला व्हॉल्यूम जो आहे तर तो व्हॉल्यूम आणि त्याचबरोबर प्रेशर जे आहे तर ते डिक्रीज होतं आणि त्याच्यामुळे इन्स्पिरेशन प्रोसेस होते. सो इन्स्पिरेशन इज नथिंग बट दी टेकिंग एअर इनसाइड दी लंग्स फ्रॉम दी ऍटमॉस्फिअर विच इज कॉल्ड द इन्स्पिरेशन विच इज दी फर्स्ट स्टेप इन दी ब्रिदिंग. ब्रिदिंगची ही पहिली स्टेप असलेली पाहायला मिळते. आणि दुसरी जी ब्रिदिंगची स्टेप आहे तर त्याला आपण एक्सपिरेशन असं म्हणतो किंवा त्यालाच ब्रिदिंग आउट असं म्हणायचं. म्हणजेच श्वास बाहेर सोडण्याची जी प्रोसेस आहे ज्याला बघा असं म्हणतो आपण श्वास बाहेर सोडण्याची जी प्रोसेस आहे तर त्याला आपण एक्सपिरेशन असं म्हणतोय. दी प्रोसेस ऑफ दी एअर टेकिंग आउटसाइड दी लंग्स सो दॅट इज कॉल्ड एज दी एक्सपिरेशन. त्याला आपण एक्सपिरेशन असं म्हणायचं किंवा ब्रिदिंग आउट असं म्हणायचं. सो इन दिस प्रोसेस the rib cage which moves downward and inward. आपण पाहिलं की इन्स्पिरेशन जे आहे तर त्याच्यामध्ये रिब केज जो आहे तर तो अपवर्ड मूव्ह झालेला पाहायला मिळाला होता. त्याच्या अगदी विरुद्ध एक्सप्रेशन मध्ये होताना पाहायला मिळतं रिब केज मूव्ह डाऊनवर्ड. रिब केज जो आहे तर तो डाऊनवर्ड मूव्ह होतो. त्याच्यानंतर विच इज ऑल्सो मूव्ह इनवर्ड. त्याचबरोबर प्रेशर इन दी लंग्स इन्क्रीजेस अँड एअर गोज आउटसाइड. लंग्स मधलं प्रेशर जे आहे तर ते इन्क्रीज होताना पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर त्याच्यामुळं प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं त्या ठिकाणी लंग्स मधली एअर जी आहे तर ती बाहेर जाताना पाहायला मिळते. बेसिकली एअर बाहेर जाते म्हणजेच काय तर कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो कार्बन डायऑक्साइड की जे आपल्या बॉडीमधून सेलमधून वेस्ट प्रोडक्ट म्हणून एकत्र आलेला पाहायला मिळतो की जो लंग्स मध्ये ऑक्सिजनेशन ज्या वेळेस ब्लडचं होतं तर त्यावेळेस ऑक्सिजन मिक्स होतो की जो आतमध्ये घेतलेला पाहायला मिळतो आणि कार्बन डायऑक्साइड जो आहे तर तो बाहेर फेकला जातो आणि ही जी प्रोसेस आहे तर त्याला एक्सपिरेशन असं म्हणायचं. याच्यामध्ये बघा इथं काय झालं, इन्स्पिरेशन मध्ये तर डायफ्राम कॉन्ट्रॅक्ट झाला होता आणि विच मूव्ह डाऊनवर्ड अँड फ्लॅट. इन दिस प्रोसेस दी इन एक्सप्रेशन प्रोसेस दी डायफ्राम रिलॅक्स अँड विच मूव्ह अपवर्ड. या ठिकाणी डायफ्राम जो आहे तो रिलॅक्स होतो आणि त्याच्यामुळे तो अपवर्ड मूव्ह झालेला पाहायला मिळतो आणि त्याच्यामुळे लंग्स मधलं प्रेशर जे आहे तर ते इन्क्रीज होतं आणि इन्क्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी लंग्स मधली एअर जी आहे तर ती बाहेर पडताना आपल्याला पाहायला मिळते. तर ही प्रोसेस आहे तर त्याला एक्सपिरेशन असं म्हणायचं. तुम्हाला जर विचारलं डिस्टिंग्विश बिटवीन दी इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन तर त्यावेळेस आपल्याला या डायग्रामच्या सहाय्याने त्याचबरोबर त्याच्यामध्ये असणाऱ्या रिब केजची मुवमेंट कशी आहे. इन इन्स्पिरेशन रिब केज मूव्ह अप अँड फॉरवर्ड, फाईल इन एक्सपिरेशन रिब केज मूव्ह डाऊनवर्ड अँड इनवर्ड ही मुवमेंट आपल्याला सांगता येईल. त्याच्यानंतर लंग्स मधलं जर प्रेशर आपण लक्षात घेतलं तर इन्स्पिरेशन मध्ये आपण सांगतोय प्रेशर इन दी लंग्स डिक्रीजेस अँड एअर कम्स रशिंग इन. तर या ठिकाणी एक्सप्रेशन मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, प्रेशर इन दी लंग्स इन्क्रीजेस अँड एअर गोज आउटसाइड. एअर जे आहे तर ते आउटसाइड गो होताना आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर मुवमेंट ऑफ इंटरकॉस्टल मसल असेल, त्याचबरोबर स्टर्नम बोनची मुवमेंट असेल. या ठिकाणी बघा इन्स्पिरेशन मध्ये स्टर्नम जे आहे विच मूव्ह अपवर्ड, फाईल इन एक्सपिरेशन
the sternum bone जा रहे तर ते downward move होता है आपले ला पाहिला मिळतो. त्याच्यानंतर diaphragm बाबत जर सांगायचं झालं तर inspiration मध्ये diaphragm जो आहे तर तो contract होतो आणि which moves downward and which become flat. या ठिकाणी diaphragm थोडासा downward गेलेला पाहिला मिळतो आणि flat झालेला पाहिला मिळतो. तर एक्सप्रेशन मध्ये डायफ्राम जो आहे तर तो रिलॅक्स होतो आणि व्हिच मूव्स अपवर्ड या ठिकाणी हा जो डायफ्राम जो आहे तर तो वरतू गेलेला पाहायला मिळतो. या बाणाच्या साइन आपण दाखवले आणि या ठिकाणी डायफ्राम जो आहे तर तो खाली गेलेला पाहायला मिळतो. सो दीज टू प्रोसेस कलेक्टिवली कॉल्ड एज द ब्रीदिंग. सो वन इंस्पिरेशन अँड वन एक्सप्रेशन कलेक्टिवली कॉल्ड एज द सिंगल ब्रीथ. म्हणजे एक ब्रीथ जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये एका इन्स्पिरेशन स्टेपचा आणि एका एक्सप्रेशन स्टेपचा समावेश होतो आणि त्याच्या सहाय्याने मग ब्रीदिंग प्रोसेस जी आहे तर ती होऊन म्हणजे रेस्पिरेशन प्रोसेस जी आहे तर ती कंटिन्यू झालेली पाहायला मिळते. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट दी टुडेज लेक्चर. सो दॅट इज नथिंग बट दी ब्रीदिंग. देर आर डिफरंट स्टेज ऑफ दी मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. त्यापैकी आपण पहिली स्टेप या ठिकाणी शिकली ती म्हणजे ब्रीदिंग, ज्याच्यामध्ये इन्स्पिरेशन आणि एक्सप्रेशनचा समावेश होतो. आणि मग दुसरी जी स्टेप आहे तर ती म्हणजे एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. सो दीज आर दी कलेक्टिवली फोर स्टेजेस ऑफ मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. सो आउट ऑफ ऑल दीज फोर स्टेजेस टुडे वी आर स्टडीड अबाउट दी ब्रीदिंग. ओके, थँक्यू.